आपल्याकडे अनेक जातीच्या शेळ्या मेंढ्या आढळून येतात. अतिशय थंड प्रदेशापासून वाळवंटापर्यंत शेळ्या मेंढ्यांच्या अनेक जाती आढळून येतात. अनेक वर्षांपासून त्याच भागात राहून स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्यात अनेक बदल झाले आहेत. थंड प्रदेशातल्या शेळ्या मेंढ्यांच्या शरीरावर थंडीपासून संरक्षण होण्यासाठी लांब चढक केस आलेले असतात. तसंच डोंगरावर चढण्यासाठी त्यांचं शरीर बुटकं झालेलं असतं. याउलट काही शेळ्या अतिउष्ण तापमानात देखील उत्तम प्रकारे तग धरून राहतात. भौगोलिक परिस्थितीनुसार शेळ्या मेंढ्या त्या त्या भागात स्थायिक झाल्या असतील तरी देखील काही कारणास्तव तात्पुरते शेळ्या मेंढ्यांचं स्थलांतर केलं जातं. कोकणातल्या पारंपरिक मेंढपाळ जून महिन्यात आपल्याकडच्या शेळ्या मेंढ्या घेऊन कमी पाऊस असलेल्या भागात स्थलांतर करतात. हे स्थलांतर सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, पुणे या प्रदेशात होत असतं. हे स्थलांतर करत असताना आपल्या शेळ्या मेंढ्यांचं संरक्षण करण्याबरोबरच साथीचे रोग टाळणं आणि चाऱ्याची उपलब्धता या कारणांमुळे होत असतं. हे स्थलांतर करत असताना मेंढपाळांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. स्वतःच्या आरोग्याबरोबरच शेळ्या मेंढ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. स्थलांतर करतेवेळी शेळ्या मेंढ्यांच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे ताण येत असतात. या अतिरिक्त ताणामुळे शेळ्या मेंढ्या आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. सततचा प्रवास, वातावरणात होणारे बदल यामुळे प्रौढ शेळ्या मेंढ्यांसह लहान पिल्लंही आजारी पडण्याची दाट शक्यता असते. पावसाळा सुरू होताच या स्थलांतराला सुरुवात होत असते. पण स्थलांतर होणाऱ्या भागात पुरेसा पाऊस पडता नसल्यानं चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शेळ्या मेंढ्यांचं कुपोषण होतं. कोणत्याही रोगाची साथ नसताना फक्त कुपोषणामुळे आणि प्रवासाच्या ताणामुळे कळपात मरतूक सुरू होते. यासाठी मेंढपाळांचं प्रबोधन, लसीकरणाचं महत्त्व, गावातल्या काही गायरान स्थलांतरासाठी राखून ठेवणं यासारख्या गोष्टी यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.